आजचा महिला नारी शक्तीचा दिवस आहे, त्या निमित्ताने आम्ही मैत्रिणी इथे जमलेले आहोत. तर आमच्या मैत्रिणींनी छान तयाऱ्या केल्या, छान नटाबट्टा करून आम्ही इथे गौतम बुद्धाला वंदन करत आहोत. आणि मग आमच्या खासी मस्करीच्या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करत आहोत. तर जयबीन. माझ्या मैत्रिणीने बनवलेला आहे हा केक. घरी छान झालेला आहे, खायला पण स्वाद आहे, गॅस्टी झालेला आहे. तुम्ही करून पान खाऊन पान, छान आहे. काजू बदाम म्हणून बदाम छान कार्यक्रम झाला. आम्ही केक बनवला, नाश्ता पण केला मैत्रिणीने माझ्या. बघा नाश्ता घेतला, नाश्ता पण केला, छान आहे, चिवडा आहे. या तुम्ही गोरसपाक, ह्या वर्धेचा प्रसिद्ध पदार्थ आहे हा गोरसपाक. खायला पण छान आहे, मी खाऊन पाहते तुम्हाला सांगते कसा झाला तो. छान कोणताही कार्यक्रम करायचा असला तर आम्ही तिन्ही मैत्रिणी मिळून हा कार्यक्रम साजरा माझ्या मैत्रिणीच्या घरी होते हा कार्यक्रम. आम्ही केव्हा कोणताही कार्यक्रम ह्या पाच मैत्रिणी आहे. सुनीता जांभूळकर हे नाव आहे माझ्या मैत्रिणीचं, तिच्याच घरी आम्ही पाच मैत्रिणी होत्या. पाच मैत्रिणी दोघी गावाला गेल्या, दुसऱ्या गावाला राहिला. आता आम्ही तिघी जणीच राहिलो म्हणून आम्ही तिघी जणी एन्जॉय करतो कोणताही कार्यक्रम. पण त्यांची कमी आम्हाला जाणवते म्हणा की दोघी आहे नाही म्हणून, पण त्यांनाच गृहित धरून आम्ही हा कार्यक्रमही करतो तसाच की ते आहेत बा आमच्या बरोबरच म्हणून. जय भीम, जय भारत. Yeah.
गोड आहे, गोड. मी घेऊन बघली, छान झालं. तुला कसं आवडलं? वेळेवरच कार्यक्रम झालेला आहे, कारण की माझ्याकडे माझा भाऊ आले होता, वहिनी आली होती, त्याच्यामुळे झटपट काय करावं सुचत नव्हतं. आणि घरीच मग हा केक केला आणि चिवडा बरोच पाकान दे, वर्धेतले प्रसिद्ध आहे म्हणतात, त्याच्यामुळे ह्या वेळेस बरोच पाकच घेणार. छान 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 आहे चिवडा, छान खायला. मी आज मैत्रिणी तुम्ही आणि सहभाग व्हा आमच्याकडे. आहे छान कार्यक्रम थोडक्यामध्ये चांगला. कमी मैत्री मध्ये जास्त एन्जॉय असा आहे कार्यक्रम हा आमचा. अशीच आमची मित्रता टिकून राहाव जन्मजन्मी आव तोपर्यंत. हेच आमची शुभेच्छा. राईन राईन स्वतः आशीर्वाद आहे का तुमचा? आम्ही सकाळी मॉर्निंग वॉकला पण जात असतो आणि तिथे छान मैत्रिणी मिळतात. पण ह्या वेळेस कसं पाऊस आल्यामुळे सर्व कार्यक्रम रद्द झाला आमचा, कारण की कोणी आले नाही, ढगाळ वातावरण होतं, विजा चमकत होत्या, त्याच्यामुळे आम्ही जाऊ नाही शकलो. तर खूप नाराज वाटत होतं. मग कशाला एन्जॉय करायचं, घरीच करायचं. चला आहेच मग आमच्या मैत्रिणी, त्याच्यामुळे आम्ही घरच्या घरीच असंच कार्यक्रम. विजय असो, विजय असो, विजय असो, विजय असो, विजय असो. पण मागं महिला मंडळ तिथं केलं होतं ना.